दावत माझा ह्यावेळेस राहिले ह्याच्या तसलंच ह्यावा फिरले पैसे गेले तर गेले पैसे आल्यावर तो असा हुलू हुलू खेळतोय का नाही पैसे आल्यावर लय गुलू गुलून गेल्यावर असा आंडवतोय तो आता पत्ते फाडायचे तुला टोकर खाऊन गो शांत खेळू गो पैसे गेले माझ्या तुझ्या का पैसे माझे तुझ्या पैसे पैसे चिचुके आहेत काय आमचे आमचे गेले का चिचुके गेले का आमचे नीट खेळलो मग काय पत्ते हे करा उत पत्ते करा मला कळलं खेळायचं बघा ही करायला लागले एकच पत्ता आपल्याकडे खास तरी जोड तरी उठ दावा खेळायला जियार झाले तुम्ही इथं खेळाय बसलाव का खेळताल का आता आज बसून खेळताल का मला माफ करू नका ती कुठे गेला दादा कुठे एवढे वर माफ करू माफ करू माफ कर सांगता घरी सांगू नका मा एवढं पाया पडतो तुमच्या माझ्या पाया पडता तुम्ही सांगू नका काकू लय मारी मला म्हातारी लय मारी मारू दे सांगते आज नका नका काकू तुमच्या पाया पडतो बाहेर बाहेर होता का नाही मूर्ती आलो पाया पडतो नाही खेळत म्हणले की काकू बरं माफ करा काकू पाया पडतो तुमच्या म्हातार लय मारीन जनावर गेले मात्र हो बाहेर बाहेर वा बाहेर वा दावा खेळत बसताव इथं उलटीला जाऊन शेतात बांधा कोंदा कापावे असं नाही वाटत तिथं नाही का पीक पसा कुठता निघायचं आणि भिलू माजरावने अजून दडाय लागला कुठे गेला ती सांगे तुला कळत नाही खेळ म्हणले का पाया पडतो तुझ्या दादाला सांगू नको उग बसला होता हे करीत आपलं टाइमपास पैशावर नव्हतं ती आणि राणातच टाइमपास केला असता तर ती चांगलं झालं नसत काकू घरी काही सांगू नका बरं ह्यावेळेस आता दुसरी बार झाली मला एक जण सांगितलं होत आणि मी आज स्वतः पकडलंय तुम्हाला होय बरं ह्यावेळेस राहू द्या गेल्या वेळेस आता त्याला एवढ्याहून काय झालंय आता दुसऱ्या बारीच बघ ना आता चोरी किती वेळा सपदत असती एकदा दोनदा लय झालं लगेच उघडी पडती ती चुकलं बाबा माफ कर आता नाही खेळत म्हणलंय ना गाडू नको लोक जमा होतील तेवढं तर भेव वाटतय मग कशाला करायचं हे पते खेळणं डाव खेळणं चांगलं आहे ती लय त्याच्यापासून चांगलं झालंय का सगळ्या जगाचं भिकाला लागली की दादा बाहेर हो नाही वय काकू आता एवढे बार माफ कर बरं आता एवढ्या बार माफ करते तुम्हाला सगळ्याला आणि मग तुम्हाला तिसऱ्या बारीच मग सांगते पुन्हा तुमच्या मायबापाला बोलवून आणते गेल्या वरी सांगितलं होतं तेव्हाच लय हानलं होतं बाबा मला ह्यावेळेस सांगू नका मग तेव्हा सांगितलं होतं हानलं होतं तेव्हा नाही का आता काय कळालं मग आपल्याला त्यावेळेस हानले गडे आता इथं नाही बसावा ते आमच्या काय चुकी अंकलीने सांगितलं घरी कोण नाही बसू पाच मिनिट म्हणून बसलो लय हुशार आहेस गडे तो वागा मी म्हणलं का तुला खेळा येईल माझ्या घरी म्हणून कशाला फोन केला होता आम्हाला मी फोन केला का तुला कोणी केला फोन आम्हाला फोन करायचं काय करत चला घरी चला अशी आता वड्यावरला मागेवर कुणीच आणायचं नाही आता सिद्धा आता स्वतःच आता बाहेर निघायचं आणि रानाने इळे घेऊन जायचं आणि ती बांध कापायची
हरभऱ्याला ही व्हायला लागले, अडचण व्हायली. भैरव भैरव चालू लाईन तसली माझ्या पैसे नाही जमायची. बरं ते उसने पैसे घेतलेले त्या पटकन तिकडे तिकडे बाहेर देतो. चल पैसे कायचे? उसने घेतले पैसे. उसने पैसे घेतले असतो? नाही घेतले मी. 200 नोट घेतले की? ए बाबा जातो का बघू. तो 200 400 करून घेत असते. काय बोलू तू? घरी बोलू तू? म्हाताऱ्याच्या टोकऱ्यात बुटा हा खाऊ घाल तुझ काम आली. बरं तू आता दुसऱ्या बार कर फोन. तू मग सांगतो तुला आम्ही कसं असतं. बर बर ये पुन्हा बघा येईल. बघ लाग वाटाला टोकऱ्यात बुटा घातली माझ्या दोन बोल हाताला चोळतोय आणि तिथं पते पिशीत बसतोय. अरे तुला अक्कल तरी पाहिजे. नाही खेळ म्हणले की आता डाव उग बसला होता माणूस. म्हणा आता अक्कल नाही ना काय नु गाडव म्हणा त्याला सीपुट बी नाही. डोळ्यात बसविल त्याच्या तुला खूप रारा तू. बाप रानात राब राबतोय आणि ही हित पोर घेऊन बसतोय वाड्यामध्ये. जा सुधर ते आले का अजून इकडे? नमस्कार माझ्या बहिणी आणि भावांनो, हे आईने जे अंकलेलं मारलेलं का सगळे आमची ऍक्टिंग होती तुमच्यासाठी दिबी. सगळं पूर्ण तुमच्यासाठी व्हिडिओ होता. कारण का की ना तुम्ही जुगार दारू ही मटका हे असं खेळावं नाही म्हणून. हो तुमच्यासाठीच हे सगळं आहे अंकल्यानी हे सगळं आईने हे सगळं तुमच्यासाठीच केलं व्हिडिओ. कारण का तुम्ही आई बापाची सेवा करावी त्याचं सगळं काम करावं रानातलं काम करावं त्याच्यामुळं आम्ही हे व्हिडिओ केलता. असेच लाईक फॉलो करा असेच सगळं करा. धन्यवाद सगळ्याला. नमस्कार लाडके लेकरांनो, दारू गांजा पिऊ नका, जुगार मटका खेळू नका. आई बापाला सांभाळा, आई बापाला महागमोरी बघा, कामं धंदे करा शेतातले. हे पोटाला पोटभर खा, त्या वेचणीपासून काय कुणाचं चांगलं झालेलं नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते बाबानो, चांगलं राहा. सगळ्याला नमस्कार. असेच लाईक फॉलो सपोर्ट करा सगळ्याला. धन्यवाद. आय लव यू. अजून त्या आईने मग मारलं ऍक्टिंग होती सगळं खरंय. हात दुखायलेत ना माझ्या त्या बुटाडाने तिच्या. सफा 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 डोक्यात हातावर हाणलंय तिने. आता ऍक्टिंग कशी असते मग? आता कुठंतरी टाकायचे गाव सोसावेच लागते. तर ऍक्टिंगच्या राडामध्ये बसलेत आम्हाला चांगले रपाटे. म्हणूनच म्हणलं कुठंतरी टाकायचे गाव सोसावेच लागते. गाव सोसावं लागते. मग आता कसं होईल चांगलं? नमस्कार मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे. कारण आम्हाला ह्याच्यामधून हे दाखवायचं होतं की बाबा वाईट वेस्टनाच्या आहारी जाऊ नका. त्याच्यामधून आपल्याला जे काय होणार आहे तो त्रास तो एकदम भयानक आहे. त्याच्यामुळे आपला स्वतःचं पण वैयक्तिक नुकसान होतं, आई वडिलांचं नुकसान होतं.